आत्ता देऊ काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला काय असेल स्ट्रॅटेजी सांगून मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात जात मी माझ्या पक्षाची लोकं पाठवली होती मी कुठची एजन्सी पाठवलेली नव्हती आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे 5-5, 6-6 लोक जाऊन त्या त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले आणि ते दोनदा करून आले. एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले पुढे. आत्ता देऊ काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला म्हणजे काय असेल मी स्ट्रॅटेजी सांगून अर्थात असणार नाही आता होतील त्या. मला असं वाटतं आता सगळ्याच जमिनीवरती आलंय त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मार्च मध्ये वगैरे लागतील निवडणुका. रस्त्याचं काम सुरू होतं मी आता परत येतोय मी 2 आठवड्यांनी परत येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.